नमस्कार मित्रांनो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आजपासून आपण सुरू करणार आहोत प्राध्यापक व बा बोधे यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी झुंज ही कादंबरी मी तुम्हाला काही भागात वाचून दाखवणार आहे तुम्ही जरूर या कादंबरीचा आनंद घ्या आस्वाद घ्या या कादंबरीची व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्यांना ही कादंबरी ऐकण्याचा आनंद मिळू द्या आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो सुरू करूयात प्राध्यापक व बा बोधे लिखित झुंझ या कादंबरीचा भाग पहिला दिवस झुकला होता शिरवाळ पडलं होतं थापलून टाकलेल्या माणसासारखा उरापोटावर काटेरी घचपण घेऊन तो हाडळीचा माळा पडून होता दिवस मावळला की एकटा माणूस तिथे थांबायला घाबरत असे जिकडं बघावं तिकडं टेकड्याच टेकड्या आणि वर माजलेलं बोरी वाभळीचं तरवाडाचं हिंगणाचं भयाणाचं जंगल साप मागे लागला तर मोकळ्या अंगानं पळणं कठीण व्हावं अशी सगळी तारा मधूनच जमिनीचं पोट फाडून एक जहांबाज ओढा कृष्णेकडे वळलेला होता त्याच्या काठानं राक्षसी करंज फोफावले होते काटेरी डोंगरी झाडांना ऊत आला होता दुसऱ्या बाजूला तयार झालेली गाळवणाची जमीन झुलतं पीक डोक्यावर घेऊन आरामात पडून होती बारा महिने तेरा काळ ओल पोटात साठवणारी ती जमीन म्हणजे आमचा हक्काचा निवारा होता दरवर्षी न चुकता खंडी दीड खंडी दाण निघत होतं बाकीची शेत नाही पिकली तरी आडत नव्हतं यंदाचा शाळू सुद्धा जबरदस्त होता एक एक चार बोटासारखं ताट माणसाच्या डोकीच्या वर गेलेलं होतं बचकेत मावणार नाहीत अशी टप्पोरी कणस पाखरांना खुणावत होती बघणारा भुलून जात होता दोन दावणीचे बैल आणि दुपती मैस रानव्यात सोडून मी निवांत लिंबाच्या सावलीत पडलो होतो ते आडमा फोफावलेलं झाड तसल्या अवस्थेतही वाऱ्यावर सळसळत होत आंदीबरोबर झोके घेणारे कावळे माझाला आल्यासारखे तिथेच चिकटून होते डाव्या हाताचा त्रिकोण डोक्याखाली घेऊन मी सारे शिवारावरून नजर फिरवत पडलो होतो गेल्या सहा महिन्यांपूर्वीचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आत्ताच घडल्यासारखा सरकत होता डोक्यात वादळ भणाणत होत दूरवर कुठेतरी पाहत मी जुन्या आठवणीत हरवलो होतो कळपातून दुरावलेल्या मेंढरासारखा बावरलो होतो मुंबई गजबजत होती नेहमीसारखं माणसांचं रंगीबेरंगी जंगल रस्तो रस्ती फुटलं होतं जो तो घाईत धावत होता जवळून नागडा माणूस गेला तरी बघायला कोणालाही फुरसत नव्हती जयहिंद सिनेमाजवळ बैठ्या चाळीत गाववाल्यांच्या सोबत मी राहत होतो एक दोन नाही चांगले चौदा जण त्या खोलीत राहत होतो ढेकणांचा पुंचका बेचकीत राहावा तसा सवयीनं गर्दीचं काही वाटत नव्हतं उशाला पेटी घेऊन अंग टाकायला मिळालं की काम भागत होतं तक्रार करणारं मन गावाकडे राहिलं होतं खऱ्या अर्थानं मी मुंबईतला चाळवाला झालो होतो दुपारी चारच्या दरम्यान नुकता मी नुकताच कामावरनं आलो होतो नुकता कुठं पंचवीसशी शिरलेला मी मिलमध्ये काम करून महिन्याकाठी सातशे रुपये मिळवत होतो अंग गोटीगत कमावलं होतं कृष्णाकाठच्या मातीत वाढलेलं थोराड हाड बघणाऱ्याला चकित करायचं डावा पाय वर उचलून मान तिरकी करून शड्डू ठोकला तर चाळ हादरायची जोडीदार मला दादा म्हणायचे गमतीनं मुंबईला येण्याआधी तसा मी आडदांडच होतो पण इथे आलो आणि सगळा नूरच पालटला गंगाराम दादासारखा काठी बोथाटी फिरवण्यात तरबेज असणारा वस्ताद भेटला त्यांनी एक नवखत जग दाखवलं मला बोथाटी सणसणून कशी फिरवावी हातातल्या लखलखीत दाणपट्ट्यानं डोळ्याचं पातळ लावायच्या आत दोन पायांमधला कांदा सपकन कसा चिरावा लोखंडी कांबीवरचे दोन जळते पलिते सरसरून अंगाभोवती कसे फिरवावेत हे सगळं मला या वास्तादांनी शिकवलं बोथाटी फिरायला लागली की माणसं आवा खून बघत राहायची चपळता विजेला सुद्धा लाजवायची छाताडात कोस्या रंगाचं खोंड डिरकत राहायचं मातकट मस्तीला ऊत यायचा वस्तात खुश होते माझ्यावर सकाळी सातला मिलमध्ये शिरलेला मी चार साडेचारच्या दरम्यान खोलीवर यायचो हातपाय धुवायचो जवळच्या हॉटेलला चहा मारायचा आणि तडक वस्तादांचं घर काठायचं काठ्या लाठ्या फिरवत प्रॅक्टिस करायचो घरासमोरच्या अंगणात उभ्या उभ्या घाम फुटायचा नवख्या पोरांना माझ कसब दाखवायचो डाव किंचित चुकला तरी पिंढरीवर तडाखा बसायचा नाही म्हटलं तरी वस्तादांकडे वीस बावीस पोरं होती शिकायला मध्येच मग लेझिमचा डाव पाडायचा मीही त्यात सहभागी व्हायचो तापलेली हलगी कडकडून ठोकायचो मध्येच लेझिम घेऊन नाचायचोही पोरं म्हणायची हणमाचं अंग म्हणजे लावाळा आहे नसता लावाळा वाकवल तसं वागतोय मग मलाही माझ्या देहाचा अभिमान वाटायचा सगळ्या कला आपल्याला अवगत असाव्यात असं वाटायचं मग त्या दृष्टीनं मी प्रयत्न करत राहायचो डोक्यावरती झुलप ठेवून वावरणारा मी रोज संध्याकाळी सातला आंघोळ करायचो तडक इराण्याच्या हॉटेलात घुसायचो मटण चपाती रागडायची पायपीट करत दादरला यायचं तिथे शाहिरी कवनं करणारा दोस्त गाठला होता त्याला गाठायचो ढोलकी आवळायची तासभर आवाज चढवून पहाडी आवाजात पोवाडे गायचो माणसाच्या अंगावर शहारे आणणारं हे काव्य मला भलत आवडायचं रस्त्यावरून चालतानाही तान गाळ्यात उतरली की डावा हात आपोआप कानावर जायचा खोलीवर यायचो तेव्हा बरोबर रात्रीचे दहा वाजलेले असायचे माझा हा दिनक्रम कधी चुकला नाही की त्या मोहनगरीची भूल मला कधी पडलीच नाही एक दिवशी मी कामावर आलो नेहमीसारखे हातपाय धुतले पायातल्या चपला दारामागे सरकवल्या जरा पेटीवर टेकलो रात्रपाळी करून सकाळी अकराला आलेला जोडीदार अजूनही झोपला होता एकदा त्याला उठवायचा प्रयत्न केला पण तो उठला नाही जरासा आजगरासारखा हल्ला जांभळी दिली आणि तिथेच कूच बदलत घुटमळत झोपी गेला आईलं ही कसली झोप आणायची पाच वाजले आता सहा तास झोप म्हणजे काय पण तो झोपाळूही हुशार त्यानं आणखीन एकदा कूज बदलली जांभळी दिली मिसमीच्या डोळ्यांनी बघितलं पुन्हा झोपला तरी बर अंगावर पांघरून नाही नाहीतर गडी दुसऱ्या दिवशीच उठला असता तेवढ्यात माझ्याच खोलीत राहणारा अर्धा जणांचा तांडा बडबडत आला लमाणी बायकावाणी कलकलत नळावर गेला हातपाय धुऊन झोळा भरून आत आला अरे लेखा हलमा आमच्या बी आधी कवाशी आलं रे हे काय आता चालू की तुमच्या मोर जग आम्ही म्हणतो मागच ये तू काय गावाकडची खबर बात ना काय नाही चालो माझं तर महिना झालं टपाल बी नाही हा ना टपाल आलं म्हणजे तेवढा जीव बिन गोरे असतो काय तर मग उगी इचवागत पाठीव काळजी सगळे नेहमीच्या पद्धतीनं बोलत होते कोण कपडे बदलत होतं कोण बॅगेवरची धूळ झटकत होतं कोणी खिशातले सुट्टे पैसे मोजत होतं सकाळी लावलेला फिगर आला नाही म्हणून दोघं तिघं एकमेकांना चिठ्ठ्या दाखवत होते मी त्यांच्याकडे बघत त्यांचं बोलणं ऐकत उठलो समाई कारशात तोंड बघितलं कंगवा फिरवला खिशात हात घालत बाहेर पडणार तो दारात आमच्या घराजवळ राहणारा उद्धव दादा मुंबईला दादरला राहायचा स्वभावानं खूप प्रेमळ काय हवं नको ते बघायचा गावाकडच्या पोरांना मदत करायचा अडीनडीला चार पैशांची मदत करायचा मी आश्चर्याने विचारलं दादा तुम्ही इकडं कुठं अरे तुझ्या बापूला घेऊन आलोय बापरे खरंच वाटे ना आमचे वडील आणि ह्या वेळेला इथे काही टपाल नाही चिठ्ठी नाही पटकन पुढे झालो बापूंच्या हातातली पिशवी घेतली बापू कसं काय येणं केलं तुम्ही आलो म्हणलं यावं जाऊन जरा पाणी गेरे हनुमा बापू खूपच थकले होते चेहऱ्यावर अशक्तपणा जाणवत होता डोळेही मरगळले होते खिदळणारे पार्टनर बापूंना बघितलं आणि गप्प झाले गुपचूप आपापल्या ट्रंकेवर टेकले गावाकडची काही खबरबात समजेल म्हणून उत्सुकतेनं ऐकायला लागले एकजण चहा सांगायला पाळाला टाकलेले सतरंजीवर बापू बसले बापू आज भलतेच अबोल वाटत होते बापू तुम्ही बोलत का नाही त्रास झाला का प्रवासात असं mm. म्हणत बापूने एक आवंडा गळला मला जवळ घेतलं आणि पाठीवरनं हात फिरवत म्हणाले तू सामान आवरायला सुरुवात कर आत्ताच्या आत्ता गावाकडे जायचं आपल्याला बापू असं घडलं तरी काय सांगतो सांगतो हे सारं सामान बांध मी गाळाटलो काय करावं काही सुचे ना काहीतरी भयानक प्रकार गावाकडे घडला एवढं जाणवत होतं क्षुल्लक घटनेनं हा ताडासारखा म्हातारा निश्चितच वाकला नसता चहा आला सगळ्यांनी घेतला आधी बापूंना दिला मी सामान आवरायला लागलो तसा एक जोडीदार म्हणाला अरे सगळा कशाला सामान भरतो गरजे पुरतं भर उगा वाज्याला कार तसं बापू म्हणाले नाही नाही ना, इथं काय ठेवू नको हनुमा सार भर व्याग येत आणि त्यात मावत नसल तर या पिशवीत पोता आणलंय म्या जगळ बसतंय बघ काय असेल ते घे चादर्याचं सा बाटण सुधीक ठेवू नको इथं पण बापू कशासाठी एवढं झाली मग मय आता गावाकडं राहायचं आणि अरे काय सांगू बाळा तुला तुझी आई वारली रे तुझी आई द्यावा घरी गेली आत्तापर्यंत बापूंनी धरून ठेवलेला हुंदका बाहेर पडला मला तर आढळ टाळक्यावर पडल्यासारखं वाटलं रडू आवरे ना बापूंच्या कुशीत पडून मी रडायला लागलो आई वारली हे खरंच वाटे ना पण बापू तुम्ही मला कळवायचं तरी निदान शेवटची भेट तरी झाली असती नाही कळवलं रे एवढा लांबचा प्रवास आणि एकाएकी असं होईल असं वाटलं बी नव्हतं तशी ती दम्यानं आजारली होती पण उचकीचं निमित्त झालं आणि पडदि पारान गेला रात्री जेवणाच्या टाय मला र आजचा यो चावता दिवस अहो मग निदान तार तरी करायची कसली तार करतो सारा या आप नेसता घरी रुक्मिणीला एकटीला ठेवून आलोय त्या उद्धवच्या भावाला घेऊन आलो म्हणलं वाट खर्ची भरतो पण मला हान माझव पोचे बाबा म्हणलं उठ उठ असा हात पाय गाळू नका चल तू बी उठ अरे यो आठवडा म्या कसा काढला माझं मला माहिती कोण कौन कोणाचं नसतंय रे बाबा आपणच आपल्या माणसांना सांभाळायचं असतं जगाला काय आहे गोफनी फिरवायची आहे एवढं खरं पार्टनरनी सारं सामान बांधून दिलं छत्री सकट सगळं पोत्यात घातलं डबल पायतान होतं ते कागदात गुंडाळून बॅगेत खूप असलं झालं का सगळं वय झालं एखादा क्वारा कागद आहे का हनवा कशाला तो नोकरीचा राजीनामा लिही आहो पण ले मानल्यावली आता आता माझ्याच्यान नाहीवत काही वाकलोर हे बाबा मी बावीस अकराचा गाडा कुठवर रटणार मी एकटा ती होती तेव्हा जागण्यात राम होता काम करायला बी जोर यायचा पर आता नाही वाटत जागावस जगू माधू लहान आहेत अजून त्यांची बी काळजी घ्यायला हवी अरे बोलून चालून पोरस किती आता करता सवरता तू वाजाल ही नोकरी नोकरी बी काय अडलं नाही आपलं साऱ्यांनी समजून सांगितलं पण बापूंनी कुणाचंच नाही ऐकलं उद्धव दादा तर म्हणाला ओ बापसाहेब लोकांना नोकऱ्या मागून मिळ ना चांगल्या नोकरी कशाला पाणी सोडायला लावताय मग घरचं कोणी बघायचं ओ काय बघायचं त्याच्यात जमीन कुठं पळून जाती वे नाही ते काय नाही मी काय फार दिवस केलं असं मला वाटत नाही शेवटी बापूंनीच आपलं खरं केलं आणि मला राजीनामा द्यायला लावला कागद उद्धवदाच्या हातात दिला सारितकर आणि मला कळव चला आता निघालो पार्टनर रहा म्हटले असते तरीही मी राहिलो नसतो मन गावाकडे पळत होतं वळसा मारून नेमका आमच्या कौराळू घराजवळ थांबत होतं ती आई तिचं प्रेत रडणारे बाया कासावीस झालेले धाकटे भाऊ मुकी बनलेली रुक्मिणी शेती जनावर तो बाज्या घडी थकलेले बापू सार पिळून काढणारं चित्र मनासमोर तरंगत होत कळकीच्या काट्यासारखं छातीत सलत होत अजून डोक्यावरचा लिंब सळसळत होता आणि सहा महिन्यांपूर्वी घडलेला तो सारा प्रसंग मनासमोर जसाच्या तसा तरळत होता आई मृत्यूच्या अगोदर आपल्याला भेटू शकली नाही हे दुःख आत खोलवर वारुळ करून उभं होतं मुंबईच्या शहरी वस्तीला चटावलेलं माझं मन गावात रमायला तयार नव्हतं तरीही मन मारून मी जगत होतो ढोरासारखा राबत होतो एकदा हात जमिनीला टेकले की दिवसभर मान वर होत नव्हती घड्यासारखा राबत होतो धन्यासारखा खात होतो निब्बार ढेकूळ मुठीत विरघळत होतं माझ्या वजना एवढा दगड कुळवावर ठेवून माझ्यासारखा बैलांचाही घामटा पाडत होतो बापू कधी फिरत आले तर म्हणायचे अरे बाबा एवढ्या आवाज ना नकोळ टिकल का बैल सुधीक म्या कुटीला यात यात सगळं हसून घालवायचो मी दोन बैल आणि एक दुप्ती महिस मी एकटा सांभाळत होतो जगू जमेल तशी शाळा आणि शेती दोन्हीही सांभाळत होता महादूला शाळेशिवाय करमत नव्हतं आई गेली ती गेली निदान बापूंना तरी सन्मानानं जागवायचं असं मन निर्धार करत होत गारवा झेलत पडलो होतो पण डोळा लागत नव्हता साखरेला चटावलेल्या मुंग्यांसारखे विचार मस्तकाला भिणत होते मेंदूला वेटोळ घालून तिथेच भरकटत फिरत होते मस्तक सोडायला ते तयार नव्हते पायाजवळच बायलांचा कासरा आणि वैरणीची दोरी पडली होती रिकामी बैल नुसत्या नाकातल्या येसणीवर निवांत चरत होती एकाएकी शाळूच्या पांढऱ्या घोट पिकात शिरलेली काळीभोर शिळी मला दिसली उठलो चिडच आली दोरी दुमती करून पळालो शिळी ही इतकी खादाड की बंद कणीस फरकन दातरून खात होती उडी मारून दोन पायानं ताट लोळवायची व्हायची नेमकं कणीस तेवढं कात राहायची वर माझ्याकडं बघत दाढवान हलवत करा करा चावायची अरे कोणाची शिर्डी मी मोठ्यानं ओरडलो एक दगड भेरकावला शेळीकडे तसला दगड झेलूनही जातीनं कणस कातरलं तेव्हा ती पळाली पलीकडच्या करंजाजवळ कोराडीचा दांडा घोळत बसलेला ज्योती नानाचा शंकर म्हणाला माझी आहे माझी शिर्डी काय म्हणणे अरे भाडवे शाळ उपार भोरकाडला की ताळतनं निवांत बसला शिर्डी दुसऱ्या ज्या पिकात सोडून ए शिवाय द्यायचं काम नाही काय करशील ते मोरचं मोर अरे हान मी चार कंसं नाही खाल्ली तर एवढा बन बोलतोय शिवार कापून हो काय करशील दंगड ठेवायचं नाही जागे हो बाजा लो बोलणं काल आलंय गावात आमची हाड झिजली हि हे ले पागळ जाऊ नको आधी शिर्डी हान पळाली की कुठं ती ती बघ वारली अंगाने पुन्हा घुसली मग घुसू दे नाही हनणार तुझ्या इला तुझे मलाही रावलं नाही माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान शंकरया मला भीती घालत होता उलटा डाफरून बोलत होता दोरी नेबार पिळली दोन वादड्यात पाडला एक ठोसा कांशिलावर असा सनसणून लावला लागला बॉम्ब अंगानं बारका पण तोंडात लय जीव आणि मे भडवे मारतू ये सगळं पीकच काटून नेतो का नाही बघ नाही तर बैलच चारतो रात्रीची आणून चार की चार एका ताटाला हात लावून बघ मुडक्या उभा करतो गावापतर नेतो वडत म्हशीच्या लोडण्यावानी फरफड काढील कुठल्या मस्तीत आहे तू तू गावातली चाल चालू नको मी मुंबई दिवस काढले आहेत अरे जा असे मैवाले बघितले असं म्हणत त्यांनी ताणून शेरडी धरली वळून माझ्याकडे आला डगराटा उतरून गावाकडे निघाला तसा मी मागून जाऊन धरला शिर्डी घेऊन कुठं चालला तू मी ते कोंडवाड्यात घालणार आहे का काय कारण आता तुझ्या सकट शिर्डी मोडील ना तवा कळेल सोड शिर्डी ले मागात पडेल कोंडवाडा वडू दे बघू पुढचं पुढं हे बाग हे दंडेल जय चांगली नाही मी नाही दंडेल शाय करत काय देणं चाललोय मी दोन बैल म्हैस आणि शिर्डी घेऊन आलो घराकडं जगून सारी जनावरं दावणीला गोतिवली मी बापून सगळं सांगितलं पण बापू काही बोलले नाहीत नुसती सुपारी कातरत राहिले खालीवर मान हलवत कसला तरी विचार केला पान दाढेला लावलं जाताना मला म्हणाले इथं थांबू नको कोतवालाच्या ताब्यात दे शिर्डी आणि महागारी गेलं की वय बापू गेलो आवडीकडं शंकरे तिथंच बसला होता पारावर राखा राखा बघत होता भोवतीनं सात आठ टनक जोडीदार मी कोतवालाच्या ताब्यात शिर्डी दिली निघालो माघारी तसा शंकरे आम्हाला ऐकू जाईल असं मोठ्यानं म्हणाला खाऊन खाऊन काय खाल्लं शिर्डीनं तर दोन कंस बारक्या पोराचानक गोळीवाने मोती पावळेचं रान चारला असतं तर काय केलं असतं मी नुसतं वळून बघितलं काही बोललो नाही कशाला उगाच वाद वाढवा असा सरळ विचार करून मी घराकडे वळालो मनात म्हटलं हे गाव साधं नवं बारा कुलंगाड्याचे टगे राहतात इथं गावातनं धनगर नुसता मेंढरं घेऊन गेला तरी टणक बालगा गायब होतोय आपण जशास तसं राहायला हवं गंगाराम वस्ताजाच्या तालमीतला हिसका दाखवायला हवा अडचणीत गाठून एक एक टाक्यात ठोकायला हवा गावाच्या मानेवर खडा देऊन सारं गाव दुडक्या चालीवर नाचवायला हवं जुने रिवाज मोडायचे मोरके पांगळे करून जमलं तर नवी पिढी हाताशी धरायची गावात आमचं जगतापांचं फक्त एक घर चावडीपासून दोनशे फुटांच्या अंतरावर पण टगे राहू देईनात म्हणून बापू वैतागले सरळ गावाबाहेर येऊन राहिले भोवती एकही मराठ्याचं घर नाही मांग चा वडार चांबार यांचा गुतडा सभोवती पडलेला मांगांची ठुणगी घरं आणि वडारांच्या केमळी झोपड्या बावळीच्या आधारानं तरारलेल्या कुर्रेबाज बापूंनी स्वतःच्या हिमतीवर मालकीच्या शेतात घर बांधलं गाव काही म्हणू बापू ताठ्यात जगत आले मांगवाड्यातला बापू जगताप असा कोणी उल्लेख केला म्हणून ते कधी चिडले नाहीत का हबकलेही नाहीत उलट दहा माणसं ठणकावून सांगायचे अरे पाटलाच्या घरी पाणी भरण्यापरास मांगा घरी दळण दाळलेलं चांगलं तिथं निदान माणूस की तरी असती या मारड काय निस्तं चवीचं बोलणं ऐकून घ्या हो शंकरेनी आकारण डोक्याला मुंगे आणले त्याची तिरकी चाल मनात नाना संशय पेरायला लागले घरी आलो तर बापू मघासारखे सोप्यातल्या माचावर टेकलेले मघाचं पान अजूनही तोंडात चगळत असलेले ये आलास का जाऊन हो आलो आचवळ भर हातपाय धु हातपाय धुतलं टॉवेलना अंग पुसून तिथेच बसलो बापू उठले तोंडातली पिंक बाहेर टाकली पुन्हा धोतर सावरत व्यवस्थित बसले कोण काय म्हणालं नाही नाही वारावर होतं का कुणी तर चांगली दहा अकरा जण होती कोण बोललं नाही ना संपलं ना। तर हनुमा हे असं कावा तरी होणारच होतं म्हणजे अरे तू अजून गावाला नवा आहेस हे माणसं बनेल आहेत खडा टाकून बागत इथनं मोरं ध्यानात ठेव नुसता वादाडा देऊन गप बसायचं नाही आगबंद गडी जायबंदी झाला पाहिजे म्हणजे सरकारी धुपाटनं मागं लागलं तर माझा मी मिटवी हे गाव चांगलं नवं लय जाणंच नि पिळलं यांनी माजले तर भडवे काठीला काठीनं उत्तर दिलं तर चालतं मग नेमकी ताकद कळती सुखानं जगणं अवघड आहे इथं कसलं अवघड अरे तुझी काठी एकदा भिंगरेगत फिरू के गावात बघ कसं जाग्याव गोठतंय गाव उठ जा जेव तुम्ही पण बसा की मी जेवतो मागण मला बी जरा झाडेला जाऊन यायचं होतं जा तर मग दिसा सकट ती बॅटरीने बापूच्या बोलण्यातली नेमकी मेख माझ्या लक्षात येत नव्हती पण यात काहीतरी खोच आहे हे जाणवत होत चालय हे गावरानी राजकारण कळणं कठीण माणूस त्यात मुरल्याशिवाय काही कळत नाही आपण सगळ्या मुंबईच्या टाळक्यावरनं फिरून आलो पण गावगुंडी आडाखे लक्षात येणं कठीण चार माणसांमागे तीन लोक इथे लबाड असतात डोहातल्या पाण्यात कुऱ्हाड लपवावी तसे तस्करी बेत इथे शिजतात एखादा वरचड झाला तर त्याला मुळातून छाटतात ताठ वागला तर काठीनं डोकं भादरतात मनगटाच्या जोरावर उर्मटपणा करायला लागला तर आग्या मोहळ बनून त्याला घेरतात चावून चावून मृत्यूकडं खेचतात वतनावर आलेलं आमचं घर गावाला का आवडेल पण बापूंनी जिद्द बांधली म्हणून निदान आमची पिढी तरी सुखानं नांदतीये चार घास खाती नाही तर गावानं फार वाट लावली असती आता तगमगून जमणार नाही साऱ्या देहाचीच बोथाटी बनवायला हवी भिरभिर भरारतोय तसं भिरभिरलं पाहिजे आपल्या अंगभूत वेगानं धावलं पाहिजे कुणाच्या कात्रीत सापडायचं सा नाही बास एवढी काळजी मात्र घ्यायची बापू आता थकले सारा गाडा आपल्याला ला सोडावा लागणार जगू टणक आहे पण समज कमी आहे महादू तर अवघा बारा वर्षांचा तो निदान शिकेल तरी पण जगूचं काही खरं नाही सोळा वर्षांचा घोडा झाला तरी अजून आठवीतच आहे पुढे सरकायचं काही चिन्हही दिसत नाही असो आपल्याला नाही शिकता आलं आरामात का होईना यांना शिकू द्या शाळा नसली की नसत्या उद्योगात गुंततात मुलं जब दोन वर्षाला एक इयत्ता सुद्धा परवडेल मी ओढ्यावरून कोठा साफ करून परत घेत होतो तर जगू आणि महादू काट्याच्या फेसाजवळ काहीतरी करत उभा होता बाबळीच्या काट्याच्या त्या फेसाकडे बघत हातातला टॉवेल जगू मागे पुढे करत होता कसला तरी अंदाज घेण्यासाठी मध्येच वाकत होता काय करताय रे तिथं काट्यात काय नाही मऊ काढतोय नका काढू लेखा मऊ उठीवणं म्हणजे गाव उठिवल्यासारखं असतं अरे फुकटात मध मिळतोय का स्वाडा डोळा धरून माशी चावली ना म्हणजे कळल कशाला चावती उन्हाचं नाही चावत आणि चावलीची एखादी माशी तर काय मरते काय माणूस आता काय बोलायचं त्याच्यापुढे मी तिथेच थांबलो असल्या कामात आमचा जगू हुशार शाळेपेक्षा अशा धांद्यावर लय चालायचं चा। शंभर फुटावरून सुद्धा तो कुठं आहे नेमकं सांगायचा त्याने नीट वाकून आधी मावाचा अंदाज घेतला नेमकं कुठल्या काठीला बसलंय हे नीट हेरलं मग माधूला म्हणाला हे बघ माधू मी दिन तेवढी काठी लांब नेऊन टाकायची लांब म्हणजे पुलाकडं नाही तिथं पलीकडं माधूला काय सांग का सारा हेल उसकटून पुन्हा रचायला सांगितला तरी त्यानं जमेल तसा रचला असता त्याला नकार कसा असतो तेच माहीत नाही मी पुन्हा जगूला सावधान राहायचा इशारा दिला जपून रे बाबा एखादा काटा घुसल बोटाला नीट बघून वडकाट क्या एखाद्या वक्ती ह्यालाच सापटुळं बी असतं दिस मावळाय चाललाय काय लावले तुम्ही हे खरं तर मला हे सगळं हवंच होतं मध चाखायला नको होता असं थोडंच होतं पण थोरला भाऊ या नात्यानं त्याला काहीतरी सांगणं आवश्यक होतं म्हणून मी हे सगळं सांगत होतो फेसातनं एक तांबडा सरडा सरपटात आला तसा माधू घाबरला पळायला लागला अरे अरे पळतोय कशाला खातोय वैत्यो हे काठी टाक तिकडं जगून एक एक काठी शिस्तीत काढायला सुरुवात केली मी पुढे होऊन डोकून बघितलं बापरे चांगला दांड्या मग हो तो येळा घे की उगी हातानं कशाला ओढतो जगून हळूहळू साऱ्या काठ्या काढल्या वरच्या काठ्या निघाल्या तसं उघडं पडलं माश्या वळवळायला लागल्या काळा साप हलावा तसं हालायला लागल्या वर भुरभुरणाऱ्या माशीचा अंदाज घेत त्यानं त्या काठीचा खोंबारा नीट हेरला नेमका त्यात इळा अडकवला मागं वळून काठ्याचा अंदाज घेत पडदिशी ओढली काठी बाहेर आला पळवीत माझ्याकडं माश्याचं पुंचकच या पुंचक पडलं झोपेतनं जागे झाल्या गत काही भणानत पळाल्या माश्याचा अवतील या भीतीनं मीही पळालो पळतंय कशाला अण्णा काय करतात एवढ्या दिवस मावळला का नाही त्यांना नाही दिसत बघा कांदा अरे केवढा कांदा येऊ हो? जुनाड दिसतंय साठ येऊला चांगला नसता साठीवला कांदा तर माश्याने निकावाच मध पिऊन टाकला असता महादू तर नुसतं नाचत होतं जगो सुटला कांदा नाचवत घराकडं काटेरी काठी तो छिद्रा छिद्रांनी बनवलेला पिवळट काळपट दोन मुठी एवढा कांदा एका बाजूनं तीन चार मासे अजूनही चिकटलेल्या उगीच मधमाश्यांची कीव वाटायला लागली थेंब थेंब गोळा केलेला सगळा ऐवज पोरांनी पळवला घरी आलो तर बापू चिडले माझ्यावर नाही पोरांच्यावर तुम्हाला लिहाकन कोण सांगतं रे उद्योग करायला हे मऊ काढणं वाईट त्या भाटमवाडीत एक पोरग मेलं या मावाच्या नादानं त्याला वाटलं म्हवच आहे होतं ते काळ्या असं आपचं यटोळ फोडलं काढा काडा आणि मी तुला किती वेळा सांगितलं या पोवारांच्यावर ध्यान ठेवत जा जगोल नाही अक्कल रोज नवी नवी कारणं काढतोय आता पडू दे तो मत त्या पितळीत जेवण घ्या आधी रुक्मिणी वाड नाही रुक्मिणी माझी बायको काळी सावळी तशी मला साजेशी नव्हती पण नाकी डोळी वेधक होती तितकीच प्रेमळ आणि कष्टाळ खूप कमी बोलायची बोलली तरी एक सुरी खुशीत असली तर खूप बोलायची पण सहसा असं घडत नसे घर आरश्यासारखं स्वच्छ ठेवायची बापूंच्या समोर मी तिच्याशी फारसा बोलत नसे जे काय बोलणं व्हायचं ते रात्री दबक्या आवाजात तिचं सावळं तारुण्य जीवाला फार मोठा आधार वाटायचं बापूंच्या बरोबरही ती कधीतरी बोलायची बोलण्यापेक्षा कामात गुंतणं तिला जास्त आवडायचं घराण्याचं वळण हो दुसरं काय तसल्या घाईत जगून कांदा व्यवस्थित फोडला होता पातेल्यात मध असा आठवला होता दिराच्या पराक्रमावर रुक्मिणी खुश होती तिला आता औषधी मध मिळणार होता पण रोज कपाळावर लावायला भरपूर मेण सुद्धा मिळणार होतं मध खाऊन चिकट झालेले हात तिथेच खम खं, घमेल्यात खंगळत दोघेही जेवायला बसले बापू घास मोडत म्हणाले शंकरे राणात काय म्हणत होता आणखीन काय नाही हेच आपलं शिर्डी पिकात सोडून वर माला दामा खाली घ्यायला बघत होता तो लय आडेल जाते ज्योत्याचा जा पॉरगा ना आहे तो मला बापही येत असलाच मालाचं दुकान टाकल्यापासनं लय उड्या मारतोय दुसरं दुकान नाही ना गावात का वा टाकलं दुकान आता वरी झालं की चार डबडे मांडले आहेत पण बलती मी जास्त धावते ना धावा ना का मी ज्यास आपलं काय जाते पण मी म्हणतो आम्हाला का तारास का अरल्या का तिथं गोम आहे त्याचा आवडी पलीकडची ती आपली जागा आहे ना ती ज्योती नानाला मिळायची होती पण बाप आला आणि ती मिळाली आपल्याला तो जुना डूक आहे त्याच्या टाळक्यात आता आपल्याला जागा मिळाली आहे ती आता आपण काय करणार अरे माग एकदा उदारीवरनं बांधला होता म्हणला दुकानाची उदारी पन्नास रुपये राहिली मी म्हटलं तीस रुपये लागला की वाद घालायला मग दिलं का पैसे मी देतो वे हलकड बाडवा आठ आणची वस्तू रोपायला ऐकणार वर पुन्हा बॉम्बलेला रे कामा तो पवाराचा दादाबा जाधव वरचा भाऊसाहेब साऱ्यांचा पूट आहे एका ताटात जावतीत रोज साऱ्या गावाचे सूत्र भडवेने हातात घेतले एकटं घर गावलं की माणसं झकट तोडवायला वागते ती काय घास आहे काय तोडवायचं तुमच्या वेळी तुम्ही एकटा असला तरी ती तिघाय आता आम्ही फारी एकेकाचं वाटं घालू तुम्ही बेनगोरी रा बापू ए रुक्मिणी बापूची वाढ वाकरी हा आता आम्ही हाताशी आलो आहे हा सांगायचं अवकाश का बाबी ना जिपुंगी वाजू जगू तर बुक्कीनं खाऊचा कांदा फोडत मांडला त्या शंकऱ्याला बाडव्याला मीच सरळ करणार काटेच्या फेसावर जो पिऊतो आई घालेला रातभर कोकलून मेलं पाहिजे महादूला ठसका लागला तशी रुक्मिणी पाणी घेऊन पुढं जावली म्हणाली पाणी प्या भाऊजी हिला हसू नका नाही म्हटलं तर रुक्मिणीलाही हसू आलं होतं पण ती नाजूक ओठाड आपलं दुर्मिळ हसू लपवत होती बाहेर नरसू वडार येऊन बसला तसा बापूंनी हात धुतला दणकीच्या खिशातली पानाची पिशवी बाहेर काढत ते बाहेर आले काय रेनरसू ना काय नाही हनमेया तुला बी घे के सुपारी सुपारी तोंडात टाकली लेपटं काढलं खांद्याव घेतलं बॅटरी आणि दुसरं लेपट जगूजवळ दिलं निघालो पारड्यात बाईलाजवळ झोपायला तसं बापू मला म्हणाले हनुमा अरे कशाला जातोय गारट्यात तिथं पडात ए जाव अरे तुम्ही दोघं बस की हनुमा हा बोला नरसाजी पंत काय म्हणतात गाढव तुमची मी झोपून गेलो तरी चर्चा चालूच राहिली